सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह बबनराव शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी मोळच्या दीपक माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम संघाच्या कार्यालयामध्ये दिनांक 8 मार्च रोजी पार पडला. या दरम्यान विशेष बैठक देखील आयोजित केली होती. या बैठकीमध्ये दोघांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाला आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांना अध्यक्षपद तर मोळचे दीपक माळी यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. संघाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी बोलताना सांगितलं. निवडी घोषित होताच कार्यकर्त्यांकडून संघाच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. सत्ताधारी पॅनलच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनरावजी शिंदे, माजी आमदार दिलीपराव सोपल यांनी ताकद लावली होती आणि विजय देखील त्यांनी खेचून आणलाय. रणजितसिंह शिंदे हे माणेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य आहेत.